इयत्ता 10वी NTSEमधील काही शंका माझ्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या होत्या, त्या शंकांचं उत्तर देण्यासाठी मी हा एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे. या ठिकाणी प्रश्न आहे की हा एक त्रिकोणी लोलक आहे, ABC या पद्धतीनं त्रिकोणी काटछेद आपल्याला दिसतं. तर या त्रिकोणी काटछेदामध्ये बाजू AB बरोबर बाजू BC हे दिलेलं आहे, आणि या ठिकाणी बाजू BC ला हा प्रकाशकिरण समांतर जातो आहे आणि तो या लोलकातून बाहेर पडल्यानंतर त्याचा किरण मार्ग या ठिकाणी दाखवलेला आहे. तर तो ज्या ठिकाणी हवेमध्ये प्रवेश करतो त्या ठिकाणी असलेली ही तुटक रेषांनी दाखवलेली जी स्तंभिका आहे तिच्याशी आपाती किरण आणि अपवर्तित किरण यांनी कोण केलेले आहेत ते कोण या ठिकाणी दाखवलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला sin R ची किंमत काढायला सांगितलेली आहे आणि काचेचा हवासापेक्ष अपवर्तनांक 1.5 इतका दिलेला आहे. तर मग प्रथम आपल्याला या I ची किंमत ठरवावी लागेल. ह्या I ची किंमत ठरवण्यासाठी आपण थोडासा असा विचार करू, ED ही BC ला समांतर आहे, तर मग हा कोण म्हणजे EDC आणि BCD हे दोन्हीही परस्परांचे पूरक कोण होतील. जर हा समद्विभुज काटकोन त्रिकोण असेल तर कोण BCD हा 45° असेल किंवा BCA हा 45° असेल, तर त्याचा पूरक कोण हा 135° असेल, म्हणजे EDC किंवा CDE. तर त्यातून हा 90° वजा केला तर आपल्याला उत्तर मिळतं 45, कारण ही स्तंभिका आहे, स्तंभिका 90° कोण करत असते पृष्ठभागाशी. तर या पद्धतीनं I ची किंमत मिळाली 45°. आता या आकृतीनुसार काचेचा हवासापेक्ष अपवर्तनांक sin R/sin I बरोबर 1.5. आता sin R तिथंच राहील, sin I मात्र उजवीकडे घेतला जाईल, तेव्हा तो गुणाकाराच्या स्वरूपामध्ये अंशामध्ये येणार आहे. म्हणून sin R बरोबर 1.5 × sin 45°. sin 45°ची किंमत आहे 1/√2. आता 1.5 म्हणजेच 3/2, म्हणून 3/2 × 1/√2. या सर्वांचा गुणाकार केला तर 3 × 3 आणि 2 × √2 अशा पद्धतीनं आपल्याला sin R ची किंमत 3/√2 इतकी मिळेल. धन्यवाद.